दुसरीकडे काही बाबत चांगलं आहे चांगलं आहे, त्यांना असंच विचार करत राहू द्या, त्यांच्या भ्रमात राहू द्या, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देखील देत नाही. कारण एक बघाल आपण महाराष्ट्रात आम्हाला म्हणजे शिवसेनेला असेल ठाकरे परिवाराला असेल एकटे पाडण्याचं कट हे सगळे 40 गद्दार करत होते. एकटं पाडायला प्रयत्न पुरेपूर चाललेला आहे त्यांचा, तरी देखील जी काही जनता मला भेटत आहे लोक जे भेटत आहेत प्रेम देत आहेत, मला खात्री आहे की आम्हाला एकटं पडू देणार नाही आणि सोबत सांभाळून घेतो त्या मला खात्री. मुख्यमंत्र्यांसोबत केलेले सगळे जे आमदार आहेत त्यांनी आपल्या कार्यालयांमधून आता यांचा खरा चेहरा बाहेर येतो. कारण आपण बघितलं असेल गेला एक महिना त्यांचं जे नाट्य चाललेलं आहे की आमच्या मनात उद्धवसाहेबांबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, आदित्य मुलासारखा, आदित्य असं आहे तसं आहे, खरंच त्यांच्या मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहे. जे आतापर्यंत शिवसेना म्हणून स्वतःला म्हणत होते कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती, आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय आणि गद्दारी झालेली आहे, तो गद्दारा गद्दारच असतो. हे सरकार हे कोसळणार आपण घेऊन घ्या. कारण आपण एक बघा, आत्ता कुठचाही राजकीय पक्ष खुश नाही. गद्दारीचं हे जे काही पॅटर्न आहे की इतर राज्यांमध्ये जायला लागलं तर देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. आपण बघा की हे जे काही 40 लोक आहेत आणि 12 खासदार आहेत यांना जनतेसमोर जावंच लागणार आहे आणि जनता एक निकाल देईल तो जनता ठरेल. तर मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये लोकांचं नाव एका मैदानावर दिलं होतं, मोदी पॅटर्न फॉलो करताना पाहायला मिळतात, मात्र कालांतराने गदारोळ झाल्यानंतर कार्यक्रम रद्द केले. नाही, मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण एक प्रश्न नक्की आहे की अजून 33 दिवस ओलांडून गेले आणि या बेकायदेशीर सरकारला तिसरा माणूस सापडला नाही आहे मंत्रिमंडळात. 2 लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे आणि त्याच्यात पण खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेलाच आहे. पीएम आवास योजनेचं काम आहे ते 12% फक्त झाला, त्याच्यावर ते आरोप महाविकास आघाडीने जे जीआर घेतले होते ते स्थगिती मिळालेली आहे तसं. नाही, काल पण मी इथे कोल्हापूरमध्ये फिरत होतो, त्याच्या आधी सावंतवाडीतून जेव्हा येत असताना अनेक ठिकाणी मी बघितलं जिथे जिथे मी स्वतः पर्यटनाचा फंड दिला होता किंवा अनेक मंत्रिपदातून किंवा खात्यातून लोकांच्या हितासाठी जो फंड दिला होता त्याला स्थगिती मिळाली. परवाकडे मी वाचलं काही आदिवासी खात्यातले पण आदिवासी विकास खात्यातले पण जे जीआर होते त्याला पण स्थगिती मिळाली. एकच होतं की नुकसान याच्यात महाराष्ट्राचं होत आहे. ठीक आहे, रिव्ह्यू करा तुम्ही, जे चांगले निर्णय असतील तुम्हाला वाटत असतील ते लोकांसमोर आणा. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्थगिती द्यायला किंवा नवीन जीआर आणायला या सरकारचं काय नक्की लिगल स्टेटस आहे हे जाणणं महत्त्वाचं आहे. कारण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे आणि हे सरकार चालणार नाही. बेकायदेशीर सरकार आणि 2 लोकांचं मंत्रिमंडळ तिसरं तर होऊ शकत नाही. कारण हे सरकारचं जे शपथ बेकायदेशीर होतं, पण हे सरकार तुमचं काळजीभाऊ म्हणून ठीक असेल तर चालत असेल, पण हे सरकार म्हणून चालत असेल तर किती घटनेच्या दरुने आहे आधारी आहे हे आपण विचार करणं गरजेचं. जाताना जर तुम्ही निधी दिला असता तो कॅन्सल केला असता तरी चालला असता, मात्र 18 महिने झाले, 2 वर्ष झाली आता महत्त्वाची काही गोष्टी आहेत. जसं आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं, अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली युपी सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं, महाराष्ट्रात 10 मंदिरं जी प्राचीन आहेत त्याला आपण फंड दिलेलं, पुन्हा दुसरी 10 घेत होतो. अनेक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळं असतील, तर हे जर स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे, काय स्थगिती दिली आहे की हे पुढे नेतात का, आपण विचार करणं गरजेचं आहे. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पीएम आवास योजनेचं अपेक्षेचं खापर महाविकास आघाडी सरकारवरती फोडत आहेत. 12% अडीच वर्षात पण सगळं काही खापर आमच्यावरच फोडतील. कारण काय कोणाच्या मनात एवढा राग कसा आहे, आम्ही कदाचित जास्ती दिला आणि जास्ती विश्वास ठेवला म्हणून एवढा राग आमच्यावर असू शकतो हे मला अजूनही काही कळत नाही.